हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचं आपण वाचन करत आहोत। अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग। तर आज आपण 16 श्लोकापासून वाचायला सुरू करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। तर 16, 17, 18 हे एकत्र श्लोक आहेत, तर सुरू करूया। अनंत विजयम राजा कुंती पुत्र युधिष्ठिरः युधिष्ठिरः नकुलस्य देवश्च सुघोष मणिपुष्पकौ काश्यच परमेश परम इषु आस शिखंडी च महारथः दृष्टद्युम्न विराटश्च सात्यकी सात्यकी च अपराजितः द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखां दद्मु पृथक् पृथक्। भाषांतर वाचूया। कुंती पुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नामक शंख वाजवला। त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजवले। हे राजन, कोण म्हणतो आहे? संजय म्हणतो आहे। कोणाला म्हणतो आहे? धृतराष्ट्राला म्हणतो आहे। महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टद्युम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले। तर युधिष्ठिर महाराज आहेत, त्यांचा शंख आहे अनंत विजय वगैरे सगळं वर्णन केलंय। पांडवांच्या बाजूने सगळे मोठे मोठे योद्धे होते, त्यांनी आपले आपले शंख वाजवले। तात्पर्यात प्रभुपाद समजवत आहेत, संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसवणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही। तर आता ह्या श्लोकामध्ये बघा, आपण जर बघितलं तर पृथ्वी पते असं संजय आहे तो धृतराष्ट्राला म्हणतो आहे। 18 श्लोकाच्या पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे पृथ्वी पते, म्हणजे तुम्ही कोण आहात? संपूर्ण पृथ्वीचे आता राजे आहात, प्रमुख आहात। आणि हे सगळं जे राज्य आहे, खर तर हे राज्य कोणाचं आहे? जे आपले धृतराष्ट्र बसले आहेत घेऊन, ते राज्य कोणाचं आहे? खर तर ते पांडू राजाचं राज्य आहे। काही काळासाठी धृतराष्ट्राला राजा बनवलं गेलं होतं, पण पांडू राजा जो वनात गेला त्याचा तिथेच मृत्यू झाला। आणि काही काळासाठी मिळालेलं राज्य धृतराष्ट्राने जे घट्टपणे धरून ठेवलं ते काही सोडलंच नाही, राज्यपद सोडलंच नाही। आणि नंतर जेव्हा वनात असलेले म्हणजे वनात गेलेले पांडू राजा तर मरून गेले आहेत, कुंती महाराणी 5 घेऊन वनात जेव्हा आली आणि या म्हणजे हस्तिनापूर नगरामधल्या महालात कौरवांच्या कुरूंच्या महालात राहायला लागली, तेव्हा ते सगळे जेव्हा मोठे झाले पांडव, तेव्हा राज्याचा अधिकार कोणाच्याकडे जायला हवा होता? युधिष्ठिर महाराजांकडे। का? कारण की पांडू राजांचा पहिला मुलगा जो युधिष्ठिर आहे तो दुर्योधनापेक्षाही वयाने मोठा होता, आणि त्यामुळे या राज्यावर पांडू राजांचंच राज्य आहे जे काही काळासाठी धृतराष्ट्राला दिलं होतं, त्याच्यावर खरा अधिकार कोणाचा आहे? युधिष्ठिर महाराजांचा आहे। पण धृतराष्ट्राने जे पकडून ठेवलंय हे काय म्हणतात राज्य,
राष्ट्र राज्यपद तो काही सोडायला तयार नव्हता. वेळोवेळी त्याला आहे ना हे जे त्यांचा जो छोटा भाऊ आहे यमराजांचा अवतार विदुर आहे ते खूप सल्ले द्यायचे. ते सांगायचे अरे मनुष्याने विवेक विवेक मनुष्यात असायला पाहिजे. विवेक बुद्धी म्हणजे काय, काय चांगलं काय वाईट ह्यातला फरक समजून फक्त चांगलं ते स्वीकारायला पाहिजे. पण धृतराष्ट्र आहे तो काय म्हणायचा, अरे तू छान छान मला सल्ले दे. तू जे सल्ले देतोस ना ते ऐकायला मला खूप आवडतं. पण कधीही आपली मुलं वाईट वागत आहेत तर त्यांना सुधारावं वगैरे असा कधीच प्रयत्न धृतराष्ट्राने केला नाही. कारण धृतराष्ट्राच्या मनात सुद्धा काय होतं, या पांडवांप्रती मनात म्हणतात ना की त्यांचा विरोधच होता की हे का आलेत, माझ्या मुलांनाच राज्य मिळायला पाहिजे, इतकी भोगी वृत्ती होती. आणि त्यामुळे इथे संजय म्हणतो आहे की हे पृथ्वीपते तुम्ही इतर अख्खं राज्य बळकावून बसला आहात आणि ही परिस्थिती कशामुळे आता निर्माण झाली आहे, तुम्ही पांडुपुत्रांना फसवलं आहे. तुमच्या मुलांनी एकतर द्यूत खेळून त्याच्यात लांड्या लबाड्या करून फसवणूक करून त्यांना फसवलं, नंतर वनवासात पाठवलं, तिकडून त्यांची द्यूतामध्ये त्यांचं इंद्रप्रस्थ नगरी सगळी संपत्ती सगळं हडप केलं, ते परत आले तर ते पुन्हा परत तर दिलंच नाही. तर तुम्ही अयोग्य वागलेले आहात, पांडुपुत्रांना फसवलेलं आहे. आणि तुमचा धोरण काय आहे, आपल्या मुलांना आपला जो मुलगा दुर्योधन आहे त्याला राजपदावर बसवायचं धोरण आहे, हे तुमचं अगदी चुकीचं आहे आणि हे मुळीच स्तुत्य नाही. स्तुती करण्याची ही अजिबात गोष्ट नाही. पूर्व लक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. अगदी जेव्हा दुर्योधनाचा जन्म झाला होता तेव्हा अनेक अनेक गाढव किंचाळायला लागले, गाढव ओरडायला लागले. आणि जेव्हा दुर्योधनाची पत्रिका कुंडली मांडली गेली तेव्हा म्हटलं गेलं की हा असा अयोग्य मुलगा आहे ज्याच्यामुळे हा जो तुमचा वंश आहे हे धृतराष्ट्र तो नष्ट होणार आहे. कुळाला हा काळी माह मुलगा आहे तर तुम्ही ह्याचा त्याग करायला हवा. पण धृतराष्ट्र म्हटले नाही नाही मी कसा काय ह्याचा त्याग करू. तर असा हा जो दुर्योधन आहे त्याला राजा बनवण्याच्या प्रयत्नात हे सगळा गोंधळ हे धृतराष्ट्र तुम्ही करून ठेवला आहे. आणि पूर्व लक्षण जी दिसत आहेत आता जे शंख वाजले आहेत ते झालंय, नंतर पांडवां म्हणजे अर्जुनाचा जो रथ आहे तो रथ आहे तो अग्निदेवानी दिलाय जो त्रिलोक्यात विजयी होणार आहे. त्या रथावर स्वतः साक्षात भगवंत बसलेत. जिथे भगवंत आहेत तिथे जय होतो. भगवंतांबरोबर भाग्य देवा देवता लक्ष्मी देवी तर असतेच. तर असं सगळं योग्य जुळून आलंय आणि त्यामुळे जाणू शकतो की संपूर्ण कुरुवंश या महा युद्धामध्ये मारला जाणार आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यू सारख्या नातवंडांपर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. तर एवढा सगळा जो लोक मारली जाणार आहेत त्यासाठी कारणीभूत कोण आहेत, धृतराष्ट्र आहेत. कारण त्यांचा जो लोभ आहे मुलाप्रतीचा काय म्हणतात मोह आहे त्याच्यामुळेच ही सगळी आपत्ती कोसळलेली होती. आता आपण श्लोक क्रमांक 19 वाचूया. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वींश्चैव तुमूलो अभ्यनुनादयन्. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. तर पहिले भगवान श्रीकृष्णांनी
शंख वाजवला, अर्जुनाने वाजवला, उरलेल्या पांडवांनी वाजवला आणि मोठ्या मोठ्या सगळ्या पांडवांच्या बाजूच्या प्रमुखांनी वाजवला. आणि हा शंख निनाद आहे तो असा वाढत वाढत गेला आणि इतका तो निनाद आवाज होता तो आकाश व पृथ्वीतल त्याने दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. जर पहिली चोळ बघितली बघा, स घोषो हा जो ध्वनी झाला शंखध्वनी, त्याने काय झालं, धार्त राष्ट्रानाम धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदयानी व्यदारयत, सगळी हृदयात ती विदीर्ण झाली, भय निर्माण झालं त्यांच्या हृदयामध्ये. तात्पर्य वाचूया. दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंख नाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत, अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही. तर जेव्हा दुर्योधनाच्या पक्षात भीष्मदेवांनी मोठा शंख वाजवला आणि त्यांच्यानंतर अनेक अनेक जणांनी शंख वाजवला, त्यामध्ये संजय कुठेच म्हणत नाहीये की त्या आवाजाने पांडवांची हृदय विदीर्ण झालीत, असं कुठेच उल्लेख नाहीये. परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे. मात्र या श्लोकामध्ये आपण काय वाचतोय, पांडव पक्षाच्या बाजूने जो शंखध्वनी झाला त्यामुळे अगदी घाबरून गेले सगळे धृतराष्ट्रपुत्र. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय. त्याचं कारण काय आहे, का घाबरले, कारण समोर कोण आहेत, पांडव आहेत, आणि पांडवांचा विश्वास कोणावर आहे, भगवान श्रीकृष्णांवर. कसा विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. तर भगवंतांच्या आश्रयाने जीव जो आहे, मनुष्य आहे, त्याचा भय आहे ते पूर्णपणे नष्ट होतो. जसं आपण भगवंतांचा आश्रय घेतो, भगवंतांना शरणागत होतो, भगवंतांच्या आज्ञांचं पालन करतो, भगवंतांची सेवा करतो, तस तसं आपला भगवंतांवरचा विश्वास आणखीन आणखीन वाढत जातो आणि आपल्याला जाणीव होते की अवश्य रक्षिबे कृष्ण, भगवान श्रीकृष्ण माझं नक्कीच सर्व परिस्थितीत रक्षण करतील. आणि म्हणून भगवंतांचा जो आश्रय घेतो तो अगदी भयानक, महाभयानक जरी आपत्ती आली, संकट आली, तरी तो भयभीत होत नाही. तर आज आपण इथेच विराम देऊया. आपले 19 आत्ता 19वा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. श्रीमद भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरि बोल.